कीजिए खाना खजांटी लड़िजन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। मी ग्रीन चिकन बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलं आहे सुकं, 2 तेजपान घेतलेले आहे, 4 ते 5 मिरी घेतलेले आहे, 2 लवंग घेतले आहे, 2 विलायची घेतली आहे, 1 तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 1 मोठी विलायची घेतलेली आहे, 1 चमचा मसाला घेतलेला आहे, 2 कांदे ते मी उभे चिरून घेतलेले आहे आणि लसूण घेतला आहे आणि 1/2 बाऊल दही घेतली आहे चिकन मॅरिनेटसाठी। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण लसूण, हिरवी मिरची आणि आलं, कोथिंबीर, थोडं खोबरं हे आपण बारीक वाटून घेऊया, 1 छोटा चमचा जिरा आहे, सर्व मसाले घेतले आपण ते बारीक दळून घेणार आहोत। हा सर्व मसाला छान बारीक वाटून घेतला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करूया। चिकन घेतलं आहे, चिकनमध्ये थोडी हळद घालूया, थोडंसं मीठ घालूया, 1 चमचा 2 चमचे दही घालून आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतलेलं आहे। 5 ते 10 मिनटं आपण हे बाजूला ठेवूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया, 1/2 चमचा तेल घातलं आहे, गरम झालं आहे, त्यामध्ये 1 पान घालूया, 1 विलायची मोठी विलायची घेतलेली आहे, 2 हिरवी विलायची आहे, 2 लवंग आहे, 4 ते 5 मिऱ्या घातलेल्या आहे, 1 दालचिनीचा तुकडा आहे। तेलामध्ये छान तळून घेऊया। मस्त तळलं गेलेलं आहे, त्यामध्ये 2 कांदे घेतले, उभे चिरून घेतले, आपण कांदे गोल्डन रंग येईपर्यंत छान मस्त परतून घेणार आहोत। कांदे तेलामध्ये एकदम मी छान मस्त याप्रमाणे तळून घेत आहे। कांदे छान गोल्डन रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। यामध्ये जो मी ग्रीन मसाला दळून घेतलेला होता तो यामध्ये घालूया। घालून आपल्याला हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये मी परतून घेत आहे। यामध्ये 1 चमचा मसाला घालूया। काही आपण छान परतून घेऊया। तेलामध्ये मसाला छान याप्रमाणे मी तळून घेत आहे। मसाला तेलामध्ये छान तळला गेलेला आहे, तेलही सुटायला लागलं आहे। जे आपण चिकन ठेवलं होतं 10-15 मिनटासाठी, 10-15 मिनटं झालेले आहे। यामध्ये घालूया मस्त तेलामध्ये मी हे परतून घेतले आहे। बाउलमध्ये थोडा मसाला होता त्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घातलं आहे, मसाला ॲड करून घेतला आहे। थोडं मीठ घालूया, थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, कस्तुरी मेथी घालूया, हातावर छान चोळून घ्यायची आहे।
कोथिंबीर घालूया, कोथिंबीर घातली आहे, परतून घेऊया, आता आपण हे झाकूया, दोन ते चार मिनटं आपण हे शिजवून घ्या, कारण हे आपल्यास लगेच शिजून जातं. गॅस खाली उतरवला आहे, पाहूया. वाव, एकदम मस्त भाजी आपली छान मस्त तयार झालेली आहे, शिजली छान, पाहूया. एकदम मस्त अशी शिजून तयार झाली आहे. याप्रमाणे भाजी आपली छान शिजली आहे, मस्त असं चमचमीत आपलं हे ग्रीन चिकन तयार झालेलं आहे. वाव, एकदम मस्त. एकदम मस्त असं हे ग्रीन चिकन तयार झालेलं आहे.